Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 18 about Vedic mathematics. And in this lecture and possibly in the next lecture also, I will be discussing divisibility. ज्याला मराठीमध्ये विभाज्यता म्हणतात. विभाज्यतेच्या अनेक टेस्ट्स आहेत, कसोट्या आहेत. यूजिंग दोज टेस्ट्स यू कॅन इमिजिएटली टेल वेदर द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय सर्टन अदर नंबर. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपण ज्यावेळी असं म्हणतो ए डिवाइड्स बी, अर्थात ह्या सर्व पूर्णसंख्या आहेत, ए डिवाइड्स बी म्हणजेच काय, एने बीला भाग जातो. याचाच अर्थ काय, मला सी ही अशी संख्या मिळते की मला जो बी ही संख्या आहे ती ए इंटू सी अशी लिहिता येते. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही 15 आणि 5 म्हटलं तर 15 ला 5 ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच का असं म्हणतो आपण, तर 15 हे संख्या मला 5 गुणिले 3 अशी लिहिता येते. म्हणून आपण म्हणतो की 15 इज डिव्हिजिबल बाय 5. 15 ला 5 ने पूर्ण भाग जातो. परंतु तसंच 17 बाबतीत नाही मला म्हणता येत. 17 आणि 5 यांचा जर मी विचार केला, कॅन आय डिवाइड 17 बाय 15 इव्हनली, नो. मग तिथे काय होतं बघा, 17 यू कॅन राईट ॲज 5 इंटू 3 प्लस 2. म्हणजे 17 ने 5 ला मराठीमध्ये म्हणायचं झालं तर निःशेष भाग जात नाही. निःशेष, शेष म्हणजे बाकी, निःशेष म्हणजे बाकी नसलेलं. 17 ने 5 ला भाग जात नाही. 17 ने 5 ला भाग जातो पण कितीचा, 3 चा, अजून 2 उरले ना, त्याचीच द निःशेष म्हणजेच बाकी, रिमेंडर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. सो वेन एवर यू डिवाइड 17 बाय 15 द डिव्हिजन इज 3, रिमेंडर इज 2. यालाच अल्जिब्रामध्ये म्हणजे डिव्हिजन अल्गॉरिदम असं म्हणतात. डिव्हिजन अल्गॉरिदम काय सांगतो आपणाला, की कुठल्याही 2 संख्या जर असतील, म्हणजे पूर्ण संख्यांच्या बाबतीत आपण बोलतो आहोत. डिव्हिजन अल्गॉरिदम काय सांगतो आपणाला, जर ए आणि बी या जर पूर्ण संख्या असतील, पूर्ण संख्या म्हणजेच काय, होल नंबर्स, इंटीजर्स असं म्हणा पाहिजे, तर पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणू आपण. ए आणि बी जर पूर्ण पॉझिटिव्ह इंटीजर्स असतील, म्हणजे पूर्ण याचा अर्थ काय, 7.5 ही हा काय होल नंबर नाही आहे, 8.2 इज नॉट होल नंबर, बट 8 इज अ होल नंबर. मग ए आणि बी अशा जर पूर्ण संख्या मला असतील तर 2 पॉसिबिलिटीज आहेत. एकतर ए विल बी डिव्हिजिबल बाय बी ऑर ए विल नॉट बी डिव्हिजिबल बाय बी. इन जनरल काय होणार, यू कॅन राईट ए ॲज बी इंटू क्यू प्लस आर. या क्यूला म्हणतात कोशंट, आरला म्हणतात रिमाइंडर. बी जो आहे त्याने आपण एला भागतो आहोत. मग आता इथे बघा, 15 ला मी 5 ने भागलं, म्हणजे 15 हा तुमचा डिव्हिडंड आहे, त्याला 5 ने भागताय, दिस इज डिव्हिजर, तर 3 चा भाग लागतो, म्हणजेच कोशंट 3 आहे, रिमाइंडर इथे 0 आहे. सो आय कॅन राईट दिस 15 ॲज 5 इंटू 3 प्लस 0, दिस इज रिमाइंडर. म्हणजे इथे मी असं म्हणणार की 15 ला 5 ने निःशेष भाग जातो, बाकी नाहीच आहे ना. आता 0 5 3 15 आपल्याला 5 चा पाढा निश्चित पाठवतो. 17 ला 5 ने भाग जात नाही, कारण 17 ही संख्या जर तुम्ही 5 च्या परिभाषेत लिहायचा प्रयत्न केला तर 5 गुणिले 3 हे 15 झाले अधिक 2. सो 17 यू कॅन एक्सप्रेस ॲज 5 इंटू 3 प्लस 2. 23 यू कॅन एक्सप्रेस ॲज, समजा मी 6 ने त्याला भागायचं म्हटलं तर 6 गुणिले 3 अधिक 5, 5 हा रिमाइंडर आला. 6 ने आपण भागतो आहोत, कशाला, 23 ला. मग 6 एके 6 6 दुणे 12 7 3 18, आता पुढे भाग जात नाही, कारण 6 चौक 24 हे 23 ला आपण क्रॉस केलं, म्हणून 3 चाच भाग लागला. आणि मग 18 23 मधून वजा करा, म्हणजे 5 हा रिमाइंडर आला. तर हा जो डिव्हिजन अल्गोरिदम आहे, पण कसं आहे, भागाकार जेव्हा तुम्ही करता त्यावेळी पूर्ण भाग जाईल असंच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, साधं उदाहरण घ्या, 100 आणि 10 तुम्ही घेतलं तर 100 ला 10 ने भाग जातो. म्हणजे तुम्ही असं लिहिणार, 100 बरोबर 10 गुणिले 10 प्लस 0. बघा, हे ए इज इक्वल टू बी इंटू क्यू प्लस आर. बी काय आहे तुमचा,
डिव्हिजर तो किती आहे 10, कोशन किती आला 10, रिमाइंडर किती आला 0, पण हेच जर 105 बाबतीत असेल तर 105 बरोबर मी काय लिहिणार 10 × 10 = 5, 10 भाग लागला 5 ही बाकी उरली। तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना या संदर्भामध्ये काही काम आपल्याला आता करायचं आहे आणि हे खूप यूजफुल आहे। स्पर्धा परीक्षांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी डिव्हिजिबिलिटीवर अनेक प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जर आपण वैदिक मॅथमॅटिक्समधले काही टेक्निक्स आत्मसात जर केलेली असतील आणि आपला एक नेहमीचा कॉमन सेन्स कॅल्क्युलेशन ॲबिलिटी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या सर्वांचं क्लबिंग चांगलं झालं तर आपणाला स्पर्धा परीक्षांमधले डिव्हिजिबिलिटीच्या संदर्भातले प्रश्न, आत्तापर्यंत जे काही आपण डिस्कशन केलं त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनवर भर दिला, आपण स्क्वेअर ऑफ द नंबर ह्याच्यावर भर दिला, मल्टिप्लिकेशनच्या अनेक पद्धती शिकलो आपण, बेस मेथड शिकलो, बेस अदर दॅन पॉवर्स ऑफ 10 बाबत आपण काम केलं, स्क्वेअर्स कसे करायचे हे ठरलं शिकलो, क्रिसक्रॉस मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन शिकलो, लॉट्स ऑफ थिंग्स वी हॅव डन। नाऊ वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन डिव्हिजिबिलिटी, डिव्हिजन ॲक्च्युअली ह्याच्यामध्ये, परंतु डिव्हिजन वैदिक मॅथमॅटिक्समध्ये कसं करायचं ह्याची पद्धत अजून आपल्याला शिकायची आहे। आत्ता आपण डिव्हिजिबिलिटी रेग्युलर त्याच्यावर काय संदर्भात प्रॉब्लेम्स असतात आणि वैदिक मॅथमॅटिक्समध्ये त्याच्याबद्दल काय काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत याचा आपण अभ्यास करूया। तर काही बेसिक गोष्टी आधी आपण डिस्कस करूया असं मला वाटतं। त्या बेसिक गोष्टींमध्ये साधे साधे नियम जे आपणाला 100% माहिती आहेतच असं नाही आहे की ते माहिती नाही आहेत, फक्त काय आहे की आता आपण या अनुषंगाने जेव्हा काम करतो आहोत त्यावेळी ते आपणाला नीट समजणं हे गरजेचं आहे। त्या दृष्टीने मी या लेक्चरमध्ये जरा त्याची उजळणी करणार आहे अबाउट डिव्हिजिबिलिटी। तर आपणाला असं निश्चित माहिती पाहिजे की कुठलीही नैसर्गिक संख्या जर मी घेतली तर त्याला 1 पूर्ण भाग जात असतो। म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे आधी काय, त्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो, नॅचरल नंबरचा सेट म्हणजेच काय 1, 2, 3 अँड सो ऑन विच वी कॉल ॲज काउंटिंग नंबर्स। आपण याने काउंट करतो, आपण कुठलीही गोष्ट किती, समजा तिथे काही पेन्स आहेत, तुम्हाला विचारलं किती पेन्स आहेत तर आपण सांगणार 5 पेन्स आहेत, म्हणजे वी आर काउंटिंग द नंबर ऑफ पेन्स बाय युझिंग दीज नंबर्स, म्हणून ह्यांना काउंटिंग नंबर्स काय नैसर्गिक संख्या आहे। असं एक मॅथमॅटिक्समधलं फेमस सेंटेन्स आहे, गॉड क्रिएटेड ओनली नॅचरल नंबर्स, एव्हरी अदर थिंग इज अ क्रिएशन ऑफ ह्युमन। देवाने फक्त नैसर्गिक संख्या जन्माला घातल्या, बाकी सर्व माणसाने निर्माण केल्या संख्या, ठीक आहे त्यानंतर आपण कधी त्यावर आपण कधीतरी नंतर डिस्कशन करू, परंतु हे नॅचरल नंबर्स आहे। ह्यातला कुठलाही नंबर तुम्ही घेतला तर ह्याला 1 भाग जातोच, बेसिकली कुठल्याही संख्येला 1 भाग जातो, तो नॅचरल नंबर असायला पाहिजे असं काही नाही आहे। परंतु असं आपण कुठल्याही संख्येच्या बाबतीत 2 म्हणू शकत नाही, आपणाला असं नाही म्हणता येणार की कुठल्याही संख्येला नैसर्गिक संख्येला 2 भाग जातो 3 भाग जातो, नाही 3 भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 3 मल्टिपल्स पाहिजेत, मग 3, 6, 9, 12, 15, 18, 21 वगैरे, पण कुठल्याही नैसर्गिक संख्येला 1 भाग जातो। त्याच्यानंतर आपणाला माहिती आहे की म्हणजे काय झालं बघा, एव्हरी नॅचरल नंबर इज डिव्हिजिबल बाय 1। ॲक्च्युली कुठलाही इंटीजर आपण घेतला, कुठलाही रिअल नंबर जरी तुम्ही घेतला, रिअल नंबर्स आर दोज नंबर्स विच आर पॉसिबली हॅव अ डेसिमल पॉईंट, 1 कुठल्याही संख्येला भाग जातो। परंतु आता डिव्हिजिबिलिटीचा जेव्हा विचार करतोय आपण त्यावेळी 2 कुठल्या नैसर्गिक संख्यांना भाग जातो, तर ज्या समसंख्या आहेत, सम म्हणजे काय 2, 4, 6 या सर्व समसंख्या आहेत, म्हणून आपण काय म्हणणार एव्हरी इव्हन नॅचरल नंबर, इव्हन म्हणजे सम, एव्हरी इव्हन नॅचरल नंबर इज डिव्हिजिबल बाय, एव्हरी नॅचरल नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 हा सॉरी डिव्हिजिबल बाय 2 ओके। मग आपणाला माहिती आहे कुठल्या संख्येला समसंख्या म्हणतो आपण, तर ज्या संख्येच्या एकमस्थानी, पूर्ण संख्या, आधी पहिलं महत्त्वाचं म्हणजे ती पूर्ण संख्या पाहिजे,
आणि त्याच्या एकमस्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 असेल तर मग ती समसंख्या, फॉर एक्झाम्पल 27 ही समसंख्या नाही, कारण इथे 7 आहे, ऑड नंबर आहे तो. पण 28 आहे, ओके, ही समसंख्या आहे. 20 ही समसंख्या आहे. 672 ही समसंख्या आहे, कारण शेवटी 2 आहे. त्यामुळे कुठल्याही पूर्णसंख्येच्या एकमस्थानी, हा हे एकमस्थान ना, हे दशमस्थान, इथे हे एकमस्थान, जर 0, 2, 4, 6, 8 किंवा 0 असं असेल, 0, 2, 4, 6, 8, तर ती समसंख्या. आणि त्या कुठल्याही समसंख्येला 2 निःशेष भाग जातोच. हा एक नियम झाला. त्याच्यानंतर आता समजा आपण अशी एक संख्या घेतली, कुठली, समजा मी असं घेतलं की ओके, यू टेक एनी इंटीजर, ते पॉझिटिवच, नॅचरल नंबर्स हे पॉझिटिव्ह असतात. 0 हा नॅचरल नंबर नाही. वजा ज्या नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे -1, -2, -3, म्हणजे या नैसर्गिक संख्येंना आपण वजा चिन्ह दिली की त्या नैसर्गिक संख्या नाहीत, परंतु त्या पूर्णसंख्या आहेत. म्हणजे पूर्णसंख्यांचा जो सेट आहे त्याला झेड म्हणतात, सेट ऑफ इंटीजर्स. मग तो काय असतो? 0, ±1, ±2, ±3, and so on. ह्या इंटीजर्सचा सेट, दिस इज कॉल्ड सेट ऑफ इंटीजर्स. लक्षात आलं? मग आता ह्याच्यामध्ये आपला नियम असा आहे की 3 भाग जातो, हे 2 भाग झालं. 2 भाग कधी जातो म्हटलं आपण, की जर ती संख्या समसंख्या असेल तर. समसंख्या म्हणजे कशी संख्या? की ज्याच्या एकमस्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 आहे, ती समसंख्या. आता 3 भाग जाण्याची टेस्ट काय? तर त्या संख्येतल्या ज्या डिजिट्स आहेत, जी काही संख्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामधले जे डिजिट्स आहेत त्यांचं ॲडिशन तुम्ही करा. आणि त्या ॲडिशनला जर 3 भाग जात असेल, म्हणजे काय, इफ सम ऑफ डिजिट्स इन द गिव्हन नंबर म्हणूया आपण, इज डिव्हिजिबल बाय थ्री, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री. दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री. ओके, फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला 1234 ही संख्या दिली आहे, पूर्ण संख्या आहे ती. 1234 कुठल्या डिजिट्स आहेत? 1, 2, 3 आणि 4. मग चेक करा, ह्यांचं सम करा. 1 + 2 = 3, 3 + 3 = 6, 6 + 4 = 10. सो सम ऑफ डिजिट्स इन 1234 = 10. आणि 10 जातो का 3 निःशेष भाग? नाही जात. 3 × 9 = 9. 10 भाग जात नाही 3. म्हणून ॲज 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, सो इज 1234. सो इज 1234 ह्याचा अर्थ काय? तशीच 1234, त्याला 3 भाग जात नाही, नॉट डिव्हिजिबल बाय 3. सोपी टेस्ट आहे. तुम्ही जी काही संख्या दिलेली आहे त्यातल्या संख्यांची बेरीज करा, म्हणजे त्यातल्या डिजिट्सचं ॲडिशन करा. इफ दॅट ॲडिशन इज डिव्हिजिबल बाय 3, यू विल डिक्लेअर द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स आर आस्क्ड ऑन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स अबाउट दीज डिव्हिजिबिलिटी टेस्ट्स. सो वी आर वर्किंग ऑन दॅट. ओके, सो हे सोपं आहे, कठीण नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे ही तुमची 1 टेस्ट झाली. टेस्ट वी कॅन से टेस्ट 1 म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर इथे आपण म्हणणार टेस्ट 2. समसंख्या असेल तर त्याला 2 भाग जातो. टेस्ट ऑफ 3 म्हणजे आपण टेस्ट 3 असं म्हणतो ते, त्याचा अर्थ 3 ची टेस्ट. याचा अर्थ काय? एखाद्या दिलेल्या संख्येला 3 भाग जातो की नाही हे मी कसं ओळखणार? तर साधं आहे, त्या संख्येतल्या आकड्यांची बेरीज करा. समजलं ना? समजा तुम्हाला असं दिलं 3567. ओके,
मग आता बघा ह्या संख्येचं काय बाबतीत होतं, बघा 3 आणि 5 8, 8 आणि 6 14, 14 आणि 7 21. सो सम ऑफ डिजिट्स इन 3, 5, 6, 7 इज 21. देन इट इज डिव्हिजिबल बाय 3. इट इज डिव्हिजिबल बाय 3. सो इट्स 3, 5, 6, 7. 3567ला 3 ने भाग जातो असं आपण सांगू शकतो. याचं कारण 3567मध्ये ज्या संख्या आहेत 3, 5, 6 आणि 7 त्यांच्या बेरजेला म्हणजेच 21ला 3 ने भाग जातो. म्हणून या मेन जी संख्या मला दिलेली आहे 3567 त्यालासुद्धा 3 ने भाग जातो. तेव्हा ह्या अशा टेस्ट आपणाला चांगल्या तयार पाहिजे. 3 ने भाग जातो त्याची टेस्ट काय, मग आता 4ची टेस्ट काय बघा. आता बघा आपण इथे पुढचा जरा पुढच्या स्क्रीनकडे जाऊ. आय विल इरेज दिस. ओके, यू विल से टेस्ट 4, टेस्ट ऑफ 4 म्हणू पाहिजे. तर आता इथे काय म्हणणं आहे आपला, जी काही संख्या दिलेली असेल त्याच्यामधल्या शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या. म्हणजे काय, इफ द नंबर फॉर्म्ड बाय डिजिट्स ऍट युनिट्स प्लेस अँड टेन्स प्लेस, युनिट्स अँड टेन्स प्लेस इज डिव्हिजिबल बाय 4, इज डिव्हिजिबल बाय 4, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, देन द नंबर विच इज गिव्हन नंबर, ॲक्च्युली गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. काय ह्याचा अर्थ बघा, जी काही संख्या मला दिलेली असेल त्याच्या एकम स्थानचा आणि दशमस्थानचा अंक मिळून, म्हणजे समजा मला 34,678 अशी संख्या दिलेली असेल आणि मला विचारलं ह्याला 4 ने भाग जातो का, तर मी काय करायचं, एकम स्थानचा आणि दशमस्थानचा म्हणजे 78 हा अंक तयार होतो. त्याला 4 ने भाग जातो का, बघा नाही जात ना. 20 चौक 80 आणि 19 चौक 76, 78ला 4 ने भाग नाही जात, म्हणून या संख्येलाही 4 ने भाग जात नाही. तेव्हा इथे काय म्हटले बघा, नंबर फॉर्म्ड बाय डिजिट्स, कुठल्या डिजिट्स, ॲट युनिट्स प्लेस आणि टेन्स प्लेस, म्हणजे एकमस्थानची आणि दशमस्थानची संख्या, या 2 संख्या मिळून जी काही संख्या तयार होते त्याला जर 4 ने भाग जात असेल तर तुम्ही सांगता. आता इथे मी काय सांगणार, हियर हे आपण अंडरलाईन केलं ना, युनिट्स प्लेस आणि टेन्स प्लेस, हियर 78 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4, नॉट डिव्हिजिबल बाय 4, सो इज 34,768. त्यामुळे कितीही मोठी संख्या मला दिलेली असून दे आणि त्याला 4 ने भागायचं आहे का वगैरे वगैरे, 4 ने भागायचं असेल मला तर मला इमिजिएटली सांगता येतं वेदर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 ऑर नॉट. तुम्ही काय करा, फक्त शेवटच्या 2 संख्या घ्या. शेवटच्या 2 संख्या ह्याचा अर्थ काय, एकमस्थानची आणि दशमस्थानची संख्या, नंबर ॲट युनिट्स प्लेस अँड टेन्स प्लेस. सी व्हॉट इज द नंबर फॉर्म्ड बाय दिस 2. इफ इट इज डिव्हिजिबल बाय 4, द होल नंबर ऑल्सो इज डिव्हिजिबल बाय 4. फॉर एक्झाम्पल आणखी एक बघूया आपण, काहीतरी मोठी संख्या घेऊया, 1,24,768. सो वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट इज द अदर नंबर, जस्ट लास्ट 2 डिजिट 68, जो नंबर एकमस्थानची आणि दशमस्थानची संख्या मिळून तयार होतो तो आपल्याला महत्त्वाचा आहे. 68 महत्त्वाचा कधी, टेस्ट बाय 4, टेस्ट ऑफ 4 ज्यावेळी आपण म्हणतो आहोत. मग त्याला 68 आहे इथे. आता बघा 68 म्हणजेच काय झालं, बघा 4 गुणिले 17, 17 चौक 68. तुम्हाला हे पाढे पाठ आहेत असं इथे गृहित धरलेलं आहे. 17 चौक 68 म्हणजेच काय झालं, या शेवटच्या 2 संख्या घेतल्या मी तर त्याला 4 ने भाग जातो. सो 68 इज डिव्हिजिबल बाय 4, डिव्हिजिबल बाय 4. सो
सोईच 124,768. तेव्हा अशी ही टेस्ट आहे. शेवटच्या दोन संख्या, मग तो मागचा नंबर काहीही असू नये, त्याला चारने भाग जाण्यासाठी जातो की नाही हे ओळखण्यासाठी मला, बरं ह्याला आता तीनने भाग जातो का, एखाद्या संख्येला चारने भाग जात असतो म्हणजे काय तीनने जाणार नाही आहे असं नाही आहे ना. आता बघा ना, 36 ही संख्या आहे, त्याला चारने पण भाग जातो आणि तीनने पण जातो. मग तीनने जाण्याची टेस्ट काय आहे, या सर्व संख्यांची बेरीज करा. 1 आणि 2 3 3 आणि 4 7 7 आणि 7 14 14 आणि 6 20 20 आणि 8 28. मग 28 तीनने भाग जात नाही म्हणून ह्या संख्येला पण तीनने भाग जात नाही. ह्याला दोनने भाग जातो का, जातो. ज्याला चारने जातो त्याला दोनने जाणारच ना, कारण चारलाच दोनने भाग जातो. त्यामुळे अशा ह्या टेस्ट आहेत. आता तुम्हाला कसे प्रश्न असतात बघा स्पर्धा परीक्षांमध्ये, तुम्हाला ते असं सांगणार 1 2, समजा इथे काहीतरी स्टार आणि मग काय 7 6 8 अशी संख्या आहे, तर इथे काय संख्या असली पाहिजे, कमीत कमी कोणती संख्या असली पाहिजे की या संख्येला तीनने भाग जाईल. मग तीनने भाग जाण्याची आपली टेस्ट काय, तर सर्व संख्यांची आपण बेरीज करणार. मग आता आहे त्या संख्यांची आधी बेरीज करा, म्हणजे एक म्हणजे आता इथे असं विचारणार, व्हॉट इज नंबर ॲट स्टार सो दॅट गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री. मग आपण बघायचं इथे बेरीज किती होते, 1 आणि 2 3 3 आणि 7 10 10 आणि 6 16 16 आणि 8 24. मग आता 24 ही बेरीज झाली ना, इथे 8 आणि 7 14 आणि 7 21 21 आणि 2 23 23 आणि 1 24 24 तीनने भाग जातो, म्हणजे इथे 0 असेल. आता किती माहिती आहे का, 27 जातो, 30 जातो, म्हणजे इथे 0 असू शकतं, 3 असू शकतं. बघा इथे 0 मी टाकलं, 3 टाकलं, 6 टाकलं, 9 टाकलं, तरीही काय होणार बघा, इथेच आत्ता आधी याची 8 आणि 7 14 आणि 7 21 आणि 2 23 आणि 1 24 अशी बेरीज आहे. 24 अधिक 0 24 24 अधिक 3 27 ज्याला तीनने भाग जातो, 24 अधिक 6 30 त्याला पण तीनने भाग जातो, 24 आणि 9 33 त्याला पण तीनने भाग जातो. त्यामुळे ह्यातली कोणतीही संख्या इथे मी ठेवली तरीही तुम्हाला तीनने भाग जाणारी संख्या मिळेल. मग तिथे एकतर ऑप्शन्समध्ये जे काही आहे ते बघायचं, किंवा त्यांनी जर असं विचारलेलं असेल लहानात लहान कोणती संख्या इथे पाहिजे तर ती 0 येईल, मोठ्यात मोठी कोणती संख्या मला इथे ठेवता येईल की त्याच्यामुळे ती संपूर्ण संख्या जी तयार होईल. आता तुम्ही इथे जर 0 ठेवलं तर ते काय होणार, 1,20,768 होईल. इथे 9 ठेवलं तर 1,29,768 होईल. दोन्ही संख्यांना तीनने भाग जातोच आहे. त्यामुळे तारतम्याने हे प्रश्न सोडवायचे. जर काहीच म्हटलं नसेल तर तिथे लहानात लहान संख्या अशी ठेवायची की त्याला तीनने भाग जात असेल. जर 2 3 3 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज जर असतील तर त्यातलं असं संख्या आपण चूज करायची की ती लहानात लहान असेल. अर्थात विचारलेल्या प्रश्नावर सर्व अवलंबून, मोठ्यात मोठी संख्या इथे कोणती असावी की ह्याला तीनने भाग जाईल तर मग 9 चूज करणार तुम्ही, लहानात लहान कोणती असावी तर ह्याला तीनने भाग जाईल तर तुम्ही 0 निवडणार, राईट. तर या लेक्चरमध्ये आपण डिव्हिजिबिलिटी आणि त्याच्या संदर्भातल्या टेस्टवर काम सुरू केलेलं आहे. I told you that it cannot be complete in only one lecture. It will require some more lectures. So we will continue this thing in the next lecture. या लेक्चरमध्ये आपण फक्त 1 2 3 आणि 4 या चार नंबर्सच्या आपण टेस्ट बघितल्या. संख्येला एकने कधी भाग जातो, कुठल्याही संख्येला एकने भाग जातो, समसंख्या असेल तर दोनने भाग जातो, त्या संख्येतल्या डिजिट्सची बेरीज केली आपण आणि त्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो, दिलेल्या संख्येला. आणि चारने भाग जाण्याची टेस्ट काय, शेवटच्या दोन संख्या घ्यायच्या म्हणजे एकम स्थानची आणि दशमस्थानची, आणि त्यातून जी संख्या तयार होते त्याला जर चारने भाग जात असेल तर सर्व संख्येला चारने भाग जातो. आणि मग स्पर्धा परीक्षांमध्ये गणितं कशी येतात या संदर्भामध्ये पण आपण चर्चा करतो आहोत. ओके, सो दिस इज वेअर वी विल स्टॉप इन दिस लेक्चर. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.